महाराष्ट्रातल्या जर का कुठल्या नेत्याचा मुलगा त्या जागेवर मेला असतं तर काय केलं असतं? पुण्यातल्याच कुठल्या तरी आमदार खासदाराचे पोरगा पोरगी मेला असतं तर काय ह्याच्यावरती आपण काय केलं असतं? आम जनतेने जर केलं तर त्याला 5-6 वर्ष सजा लागते. आज तर मोठ्या माणसाचा मुलगा आहे म्हणून त्याला पैसे बाहेर सोडतात. दुसऱ्याचा जीव गेला तरी चालेल, पण तुमचं चांगलं पाहिजे नाही का? ज्याच्या कुणाचं वरपडलंय त्याला लागलं नाही का? तुझा मुलगा अटक का अटक झाले तुला कसं दोन? पुण्यातील कल्याणी नगर मध्ये एका बड्या बिल्डरच्या मुलाने भरधाव वेगात कार चालवून 2 निष्पाप जीवांना चिरडलं आणि त्यांचा मृत्यू त्या अपघातामध्ये झालेला आहे. आणि या प्रकरणातील आरोपीला अल्पवयीन असल्यानं जामीनही मिळाला आणि त्यानंतर त्याची सुटकाही झाली. मात्र या प्रकरणी पोलीस प्रशासनावरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एवढ्या लवकर जामीन कसा मिळाला आणि त्याची सुटका कशी झाली या संबंधी प्रश्न उपस्थित होत आहेत. पुणेकरांमधूनही या संबंधी संताप व्यक्त होतोय, तोच आपण जाणून घेऊया. जी मुलं दोघं जण जे गेलेले आहेत ना, त्यांच्या आई वडिलांचा विचार केला पाहिजे. त्या आज ती मुलं या जगात नाही आहेत. लहानपणापासून जे आई वडिलांनी त्यांना वाढवलंय, त्यांची अवस्था काय झाली असेल त्यांचे मृतदेह हातात घेताना, तो जेव्हा विचार डोळ्यासमोर येतो ना तेव्हा अंगावर काटा येतो. बरोबर. तो पिलेला आहे नाही पिलेला आहे, सगळी सोक्षमोक्ष पोलीस कारवाई करतील, बाकीचे सगळे जण त्याच्यावरती ऍक्शन घेतील. याच्यापेक्षा सुद्धा ज्यांनी हे केलंय त्याला त्या चौकीत बसून पिझ्झा आणि बर्गर खायची इच्छा होते, याच्यासारखं दुर्दैव नाहीये पुण्याचं. आणि ती दोघं जण महाराष्ट्रातले नव्हते म्हणून तुम्ही त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघणार आहात का? महाराष्ट्रातल्या सारख्या कुठल्या नेत्याचा मुलगा त्या जागेवर मेला असतं तर काय केलं असतं? पुण्यातल्याच कुठल्या तरी आमदार खासदाराचे पोरगा पोरगी मेला असतं तर काय ह्याच्यावरती आपण काय केलं असतं? एक आमदार देखील त्यामध्ये त्या मुलाला सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप होतोय. म्हणजे सुनील टिंगरे हे तिथले स्थानिक आमदार आहे वडगाव शेरीचे, ते त्यांना सोडवण्यासाठी रात्री 3 वाजता पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्याकडनं कळतंय की असं कोण प्रेस करत असतील तर किती दुर्दैव आहे पुण्याचं. म्हणजे आम्हाला एवढ्या सामान्य नागरिकाला एवढंच वाटतं की यार त्या मुला ज्यांची आई वडिलांचं काय झालं असेल, जी मुलं गेली त्या मुलांच्या आई वडिलांची काय अवस्था असेल? आज ती मुलं हयातच नाही आहेत या जगामध्ये. कालपर्यंत असलेली मुलं आज नाही आहेत एका अपघातामुळे. बरं, पहाटे 3 ला एवढ्या जोरात गाडी चालून याला कुठे म्हणजे राष्ट्रपती पुरस्कार मिळणार होता का? काय म्हणजे त्याला कोण थांबलं होतं यासाठी की बाबा ये आणि तुला आम्ही पुरस्कार द्यायला थांबलो ये म्हणून? विमान शांत जाता येत नाही का? आपलं काम झालंय, घरी जायचं का झोपायचं, हे कसले भिकार चाळे? याच्यावरती कोण आळा घालणार आहे हे सरकारलाच कळलं पाहिजे आता. आणि लोकांची अपेक्षा आहे तुमच्याकडनं, जनता कोणाकडे अपेक्षा करते? पोलीस यंत्रणा आणि सरकार खूप चालतंय, सगळं चालतंय, चालायची गरजच नाही. 12 चा टायमिंगच बरोबर होता, मॅक्स टू मॅक्स 12:30 वगैरे बाहेर काढायचो. 1 आणि 2 आणि 3 कशाला पाहिजे? ही सगळी घाणेरडी संस्कृती पुण्यामध्ये कोण वाढवतोय त्याच्यावरती आळा कसा घातला पाहिजे याचा सरकारने खरंच विचार करायची गरज. हे अत्यंत चुकीची आणि दुर्दैवी घटना आहे की पुण्यामध्ये वारंवार बड्या बापाची पोरं हे अशा प्रकारे गाडी चालवतात. काही दिवसापूर्वी गुडलकमध्येही गुडलक चौकातही असा इन्सिडेंट घडला होता आणि तो मुलगा इतकाही काही अज्ञान नव्हता की 2 लोकांचा जीव घेतल्यानंतर फक्त 300 ओळींचा निबंध लिहायचा. त्या 2 निष्पाप जीवांचं काय करायचंय? प्रशासन असं का केलं प्रशासनाने की 2 जीव गेले, तुम्ही बड्या बापाचे आहात म्हणून तुम्ही रस्त्यावरती काही करणार का? प्रशासनाला मला एक म्हणणं आहे की हाच कायदा प्रत्येकाला लागू होतो का? म्हणजे तुम्ही प्रत्येकाच्या बाबतीत असंच करणार का की 2 जीवाचा मोबदला काहीच नाहीये का? खरं त्या मुलाला जामीनच नव्हता भेटा पाहिजे. एक आता आम जनतेने जर केलं तर त्याला 5-6 वर्ष सजा लागते. आज तर मोठ्या माणसाचा मुलगा आहे म्हणून त्याला पैसे बाहेर सोडतात, ते चुकीच आहे. त्याला सजा व्हायला सजा झाली पाहिजे. बरोबर बोलले जवान, आम जनतेने एखादी जरी चूक केली, साधे रस्त्यावर गाडी जरी ठोकली किंवा लायसन्स जरी नसेल तर त्याच्याकडून फाईन घेतला जातो. आणि एवढ्या मोठ्या मुलांनी 2 लोकांचा जीव घेतला आणि त्याला 15 तासामध्ये सजा दिली, त्यांना सजा झाली पाहिजे किंवा त्या गाडीच्या मालकावर पण सजा झाली पाहिजे. हा म्हणजे तसं एकंदरीत न्यूज वीज बघून तरी तसंच वाटतं की लाईक मोठं बॅकिंग वगैरे आहे त्याच्यामुळे त्यांना सोडण्यात आलेलं आहे. पण बघायला गेलं ती चुकीची गोष्ट आहे की ड्रिंक अँड ड्राईव्ह मुळे ऍक्सिडेंट वगैरे होणं आणि पॉलिटिकल प्रेशरने त्यांना लवकरात लवकर असं इन्फ्लुएन्स करून सोडणं, त्यामुळे बाकीच्या लोकांसाठी अनजस्टिस केल्यासारखं होतं ते, असं माझं ओपिनियन आहे. खरं तर पाहिजे तर सगळ्यांसाठी अन्याय समान पाहिजे. गरिबांसाठी व्यवस्थित केलं जातं म्हणजे त्याच पद्धतीनं त्यांच्यावर पण नाही का न्याय झाला पाहिजे. जी मुलगी आता सामान्य असतो किंवा कसं पण असतो, विना परवाना विना प्लेट हेस ह्या सगळ्या गोष्टी ज्याचा आलेल्या जातात त्या पूर्णतः आणि बंद झाल्या. नाही, बिलकुल चुकीचं आहे. म्हणजे कोणी आरोपी असला तरी त्याला
म्हणजे तो जर शिक्षेचं पात्र असला तर त्याला ती शिक्षा मिळालीच पाहिजे. बर, तो अल्पवयीन होता तर त्या गाडी एकतर दिली नव्हती पाहिजे, ही त्यांची चूक आहे. ज्यांनी ज्यांनी चूक केली त्यांना पाठीशी घालतात. आता खूप म्हणजे खूप लहान लहान मुलं पण बाईक चालवतात, शेवटी ते आईवडिलांनी पण त्यांना हे केलं पाहिजे, थोडस रिस्पॉन्स दिला पाहिजे की बाबा नाही चुकीचं आहे, वाहतुकीचा रोड आहे किंवा कुठल्या गोष्टीच हे केलं पाहिजे, बंधन पाळलं पाहिजे. चुकीची नियम सगळ्यांना सारखं पाहिजे ना, नियम तर सगळ्यांना सारखे पाहिजे, नियम तर पाहिजे ना सर्वांना, काय करणार सरकार. तुम्ही जर सारखं करत गेलं आई बाबांना दंड दिला पाहिजे, त्यांनी गाडी चालवाय दिली ती काय दिली गाडी चालवाय, गाडी असताना वय नाही त्यांच्या आई बाबांना शिक्षा आली पाहिजे, दंड घ्यायचा. ते नियम तोडलं तर सगळ्यांना दंड, आम्हाला पण रिक्षावाल्यांना दंड, नियम तोडलं तर सगळ्यांना सारखं. पैशाची मगरुरी त्यामुळे तुम्ही हा प्रकार करताय, म्हणजे दुसऱ्याचा जीव गेला तरी चालेल पण तुमचं चांगलं पाहिजे नाही का, दुसऱ्याचा जीव दुराळा सारखा आणि तुमच्या मुलाचा जीव चांगला म्हणजे तुमच्या मुलाला पाहिजे आहे का, हा न्याय कुठला, न्याय नाही असं म्हणणं, न्याय नाहीच आहे ना सगळ्यांना. तुम्ही हमकोरोशी कायदा करायचा, आता कायदा कळतो का तुम्हाला काय आहे का, हे चुकीच आहे. ज्याच्या कुणाचं वरपळलंय त्याला लागलं नाही का, तुझा मुलगा अटक का, अटक झाल्यावर तुला कसं जमत, तुला अटक केलं जमत, तसं त्यांचे बी काहीतरी वाटत असेल, त्यांचं बी जीव गेले मग त्यांनी काय करायचं, त्यांना देणार आहे का दोन दोन कोटी रुपये, मुलगा तुझा सोन्याचा आहे आणि ते चांदीचे होते, यांनी द्यावा ना दोन दोन कोटी रुपये त्याच्या गरीबाच्या घरी, त्यांच्या घरी दुःख नाही आहे का, ते माणूस नाही आहे म्हणजे तुझा बाबू दुसऱ्याचा काय गाडव, आपला तो भाड्या दुसऱ्याचं ते कार्ड मराठी आमदार असं नाही तर काही असू, आमदारांनी बी लक्ष देऊनच कार्य करा, आमदार काय बावळत नसतात, की आमदाराला काहीतरी कळलं असेल नाही तर ते काहीतरी असेल त्यामुळे ते बोललेच नाही, तर आमदार शक्यतो बात येत नाही ना, आमदाराचा काय संबंध येतो, आमदार असे म्हणू शकतो का की कुणाला बी मारण कुणाला बी, आमदार असं कुठलाच आमदार करत. पुण्यातील कल्याणी नगर येथे झालेल्या अपघातातील दोन जणांचा मृत्यू आणि त्यानंतर अपघात करणाऱ्या आरोपीला झालेली शिक्षा ही चुकीची असल्याचं पुणेकरांचं मत आहे. या प्रकरणात आरोपीच्या कुटुंबियांना देखील शिक्षा झाली पाहिजे अशी ही संतप्त प्रतिक्रिया पुणेकरांनी व्यक्त केली आहे. मी उन्मेश खंडाळे, माय महानगर, पुणे.